अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आशापुरी फायनान्स या बोगस फायनान्स कंपनीच्या शेंदुर्णी येथील बनावट शाखेद्वारा जामनेर तालुक्यातील झोपडी तांडा येथील तिघा बंजारा समाजातील अशिक्षित शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा गंडा घातला आहे। आशापुरी फायनान्स कंपनीद्वारा फसवणूक झालेल्या या गरीब शेतकरी बांधवांनी या फायनान्स कंपनी विरुद्ध आणि गावातील कथित दोघा एजंट विरुद्ध पहुर येथील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे। 5% इतक्या कमी व्याजदरामध्ये या शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्याची बतावणी करत या कथित फायनान्स कंपनीच्या एजंटांनी या शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा गंडा घातला आहे। इंदिरा बिझनेस सोल्युशन या बनावट कंपनीचे चेक देऊन या गरीब शेतकऱ्यांची आशापुरी फायनान्स कंपनीने फसवणूक केली आहे। आपली कैफियत घेऊन न्याय मिळावा म्हणून या फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी आज जामनेर शिवसेना कार्यालय गाठले। या ठिकाणी शिवसेना नेते ॲडव्होकेट भरत पवार यांच्यासह शिवसैनिकांनी त्यांची कैफियत ऐकून घेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहणार असल्याचे सांगितले आहे। आपल्यासोबत युवा सेनेचे जिल्हा प्रमुख हे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। जय महाराष्ट्र। आज आपल्याकडे झोपडी तांड्यातील जे बंजारा समाजातील अडाणी लोक आहे, ते पीडित आहे, वंचित आहे, त्यांना आशापुरी फायनान्स व इंदिरा फायनान्स हे दोन्ही फायनान्स एकच आहे। शिंदुर्णी यांची मेन शाखा होती, ह्या शाखेनं शाखेचे जे संचालक आहे त्याच्यामध्ये संतोष सुधाम चव्हाण व संजय सरीचंद पवार हे दोघी एजंट अधिक संचालक आहे। त्यांनी काय केलं की बा त्या एक बनावट अशा स्वरूपाची कंपनी सिंधुनीला स्थापन केली व झोपडी गाव तिथं 300-400 लोकांची वस्ती आहे व ते पण तिथले प्रॉपर आहे। त्या ह्या जे आहे ह्या लोकांना सावकारीकडून कर्ज काढलं की आशा म्हणजे त्यांना आशा दाखवली की बा तुम्हाला 3-4 लाख रुपये लोन आम्ही काढून देऊ या फायनान्सद्वारे। मग त्यांना प्रोसेस फी त्यांनी सांगितली, तुम्हाला 5 एकर आहे तर तुम्हाला 5 लाख मिळण्यासाठी तुम्हाला 30,000-50,000 रुपये अशा पद्धतीने तुम्ही प्रोसेस फी द्या, मी ते घेऊन दिल्लीला जाईन कारण की मेन ब्रँच दिल्लीला आहे। अशा पूर्वीची तर अशा प्रकारे त्यांना ते सांगण्यात आलं। मग ह्या लोकांना त्या आशेच्या मारी त्यांना वेळोवेळी काही कागदोपत्र नसताना जे आहे एका कोऱ्या कागदावर सह्या घेऊन त्यांना प्रोसेस फी त्यांना 2,000 मग लगेच 3,000 4,000 कधी 10,000 अशा प्रकारे ह्या 10-15 लोक जे शेतकरी आहे यांना ते म्हणजे त्यांना 30,000-40,000-50,000 अशा प्रकारे त्यांची फसवणूक झाली। फसवणूक होत असताना त्यांना बोगस प्रकारे ATM कार्ड त्यांना ते त्यांना चेकबुक त्यांना ते पाचोर ऑफ पीपल्सचे चेक देण्यात आले की तुम्हाला आता आम्हाला तुम्हाला पैसे विश्वास नसेल तर बा हे चेक घेऊन टाका, त्यांच्या रक्कम टाकून दिली, वास्तविक ते चेक बनावट आहे, ती बँकच बनावट आहे, अशा प्रकारे त्यांची फसवणूक झाली। माझं त्यांनी पौर पोलीस स्टेशनला माननीय पोलीस निरीक्षक शिरसा साहेब यांना अर्ज दिलेला आहे। तसं निरीक्षक आपलं शिरसा साहेबांना आश्वासन दिलं आहे की बा ह्या अर्जावर मी दखल घेऊन त्यांना चौकशी करतो व ह्या शेतकऱ्यांना पैसे मिळून देण्याची त्यांनी आश्वासन दिले व मग पर मग ते झाल्यानंतर हे त्यांनी आपलं शिवसेना कार्यालय जामनेर इथं त्यांनी गाठलं, त्यांनी आपबीती सांगितली। मग लगेच त्यांना मी त्या साहेबांना संबंधित साहेबांना फोन लावला की साहेब असं असं आहे, साहेब म्हणत की मी ते लवकरात लवकर करतो असे त्यांनी आश्वासन दिले। मी एवढंच म्हणतो की बा ह्या दुष्काळी काळामध्ये मायबाप भाजप सरकार आहे यांनी जे आपले मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन यांनी पण लक्ष द्यावं की अशा स्वरूपात आपले लाखो जे आहे जे अडाणी त्यांचा फायदा घेऊन हे जे लोक आहे हे लोक त्यांना आम्हीच दाखवून त्यांना फसवतात। कारण की आज दुष्काळ भाग असल्यावर यांच्याकडे यांनी सावकारीकडून पैसे घेतले, यांनी सांगितलं की बा आम्ही ना या सावकाराचे 10 रुपये टक्के 5 रुपये टक्क्याने पैसे घेतले, आज ते सावकारी आमच्या घरासमोर येत आहे आम्हाला पैसे हे लावत आहे की मला पैसे द्या। वास्तविक ह्या लोकांनी ह्या लोकांना पैसे देऊन ठेवले, आता ते डायरेक्ट यांना धमकी देतात की तुम्ही करून घ्या तुमच्याकडून काही होणार नाही असं वगैरे वगैरे आहे। तर मी एवढंच आश्वास म्हणजे एवढंच हे करी विनंती करीन की माननीय मंत्री महोदयांना पण याच्यामध्ये लक्ष घालावे, तसेच आम्ही संबंधित गृहराज्यमंत्री दीपक केसरकर साहेब यांना भेटणारच आहे यासंबंधी सांगणार की हे पूर्ण जिल्ह्यामध्ये यांचं जाळं पसरलेलं साहेब जिल्ह्यामध्ये यांचं जाळं पसरलं आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर कारवाई करावी असं आम्ही आपल्या थ्रू मागणी करणार आहे।
किंवा सरकारने पण लक्ष घालावे. सुदाम चव्हाण यांनी आमच्याकडून 50,000 रुपये घेतले आणि आम्हाला फसवणूक केली. आता हे आमचे सावकार लोक आमच्या घरापुढे फिरत आहे. आम्ही त्यांना सांगायला गेलो 2-4 दिवस असे करता करता 12-13 महिने काढून टाकले. अजून बी सध्या आम्हाला ये वकील येतो तो वकील येतो, काही असे काही आम्हाला काही हे करत नाही. म्हणून आम्ही पोलीस केस दाखल केली. आम्ही संतोष सुदाम चव्हाण यांनी आम्हाला फसवणूक केली आणि संजय सरीचंद पवार हे दोन लोक ते मेन माणसं होते. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला 3 लाख रुपये 2 लाख रुपये काढून देऊ, आम्हाला प्रोसिंग फेल पैसे द्या. आम्ही जेव्हा लागलं तेव्हा देत राहिलो. आज दिन काल दिन असं करता करता आज 13 महिने झाले, अजून काही आम्हाला पैसे. आता विचारलं त्यांना नाही म्हणे तो साहेब धरल्या गेला आणि असं झालं, आमच्याकडून काही होत नाही म्हणे. आम्हाला आता नाही सांगून दिले. आता आमच्या द्वारी म्हणून सावकार लोक येत आहे, आम्ही काय करणार. मला संतोष चव्हाणनं असं गमत झालं, देणं फसावलं, मला 54,000 रुपये दिले देणं. तारीख असं फोन लावलं मी ना, आज उद्या आज उद्या देणं बोललं त्यानं. तो बी असं सांगितलं काल दिवस दे परवा दे, त्यानं असं बोललं. तर आज उद्या असे 12 महिने झाले आम्हाला, तर काही पैसे देत नाही. आम्हाला काही फसावून म्हणजे आम्हाला 12 महिने झाले. आम्हाला या बँकातून चेक देत आहे, तुम्ही 2 महिने थांबा, मग अजून नंतर दुसरी चेक देत आहे, तुम्ही थांबा. आता सांगतोय का तिथून पैसे येईन तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ. गडबड झाला त्यांना असं. मग आता त्याच्या घरी गेलो आम्ही ना, तो सांगे मी वावर विकून पैसे देईन, वावर माझ्या स्वतः वावर विकून मी पैसे तुम्हाला देईन असं त्यानं सांगलं. आणि आता सांगतोय का आता पैसे नाही आहे, तुम्ही काही बी करा, केस करा, काही करा, मी पैसे देणार नाही असं सांगलं. ते 13 महिने होऊन सुद्धा यांना कर्ज हे मिळालेले नाही, त्यासाठी येथील नागरिकांचे म्हणणे आहे की आम्हाला फक्त न्याय मिळवून द्यावा. कॅमेरामन अमोल शिंदेसह मी पूजा बोरसे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.